नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण नेहमीच्या जेवणात असलेल्या कोबीची पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी भाजी बनवणार आहोत ही भाजी सुखी असल्यामुळे आपण ती लहानांना किंवा मोठ्यांना टिफिनलाही देऊ शकतो तुम्ही जर अशा प्रकारे कोबीची भाजी बनवाल तर ज्यांना कोबी आवडत नसेल तर तेही अगदी आवडीने खातील तुम्हाला मी ही भाजी कशी बनवली हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूयात इथे मी कोबीला लांब चिरून घेतला आहे आणि स्वच्छ धुवून गाळणीमध्ये काढलं आहे त्यामुळे त्याच्यातील सर्व पाणी निघून जाईल पाववाटी चणा डाळ मी दोन तास भिजत घातली होती आणि तिला वाटीत काढून घेतलं आहे तीन चमचे तेल घेतलं आहे पाव चमचा मोहरी पावचमच्या जिरे घेतले आहेत थोडा हिंग घेतला आहे फोडणीसाठी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत थोडी हळद घेतली आहे चवीपुरतं मीठ एक मोठा टोमॅटो मी कापून घेतला आहे पाच ते सहा मिरची बारीक कापून घेतली आहे कडीपत्ता घेतला आहे आणि कोथंबीर घेतली आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यावर आपण त्यामध्ये सुरुवातीला मोहरी टाकून घेतली आप आहे आपली मोहरी छान तडतडल्यावर आपल्याला त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत जिरेही आपले व्यवस्थित झाले आहेत त्यामध्ये थोडा हिंग टाकलेला आहे आता आपण यामध्ये भरपूर बारीक चिरलेलं लसूण घातलेलं आहे लसूण आपल्याला छान सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्यानंतर हिरवी मिरची घेतली आहे इथे मी बारीक चिरून हिरवी मिरची घेतली आहे तुम्हाला जर मिरचीचे मोठे तुकडे टाकायचे असेल तर ते तुम्ही तेही टाकू शकतात मिरची आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घ्यायची आहे मिरचीलाही आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे त्यामुळे मिरचीचा तिखटपणा हा कमी होईल पाच ते सात कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत तुम्ही जर अशा प्रकारे कोबीची भाजी बनवत असाल तर त्यामध्ये कडीपत्त्याची पानं नक्कीच घाला त्यामुळे भाजीची चव खूप छान येईल कढीपत्ताही आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे तेलात आपण हळद टाकून घेतली आहे आता यामध्येच आपण भिजवलेली चणा डाळ टाकून घेणार आहोत डाळ आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे त्यामुळे ती भाजीसोबत अगदी व्यवस्थित शिजेल सुरुवातीला तेलामध्ये डाळ आपल्याला दोन मिनटं परतवून घ्यायची आहे अशा प्रकारे तेलावर डाळ सुरुवातीलाच परतल्यामुळे डाळीची चव छान होते आणि तिचा उग्रपणाही कमी होतो ज्यावेळेस आपण भाजीसोबत डाळ शिजवतो त्यावेळेस ती फार जास्त मऊ होत नाही अशा प्रकारे जर कुठलीही भाजी आपण डाळ घालून केलेली असली तर त्यातील डाळ आपण फार जास्त मऊ शिजवत नाही कारण भाजी खाताना जर डाळ दाताखाली आली तर खूप मस्त लागते आता डाळ परतली गेली आहे त्यामध्ये आता टोमॅटो टाकून घेणार आहोत टोमॅटो आपण सुरुवातीला टाकला नाही कारण डाळ आपल्याला तेलावरच परतवायची होती त्यामुळे सुरुवातीला आपण डाळ परतल्यावर त्यानंतर टोमॅटो घालायचं आहे आता आपण यावर झाकण ठेवून दोन मिनटं डाळीला वाफ काढून घेणार आहोत कारण कोबीच्या मानाने डाळ शिजायला जरा वेळ लागतो त्यामुळे दोन मिनिटं आपण झाकण ठेवून वाफ काढून घेतली आहे आता आपली डाळ व्यवस्थित परतली गेली आहे यामध्ये आता आपण चिरलेला कोबी टाकून घेणार आहोत कोबीमधील सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यामुळे मी त्याला चाळणीमध्ये काढलेलं होतं कारण कोबीला मीठ टाकल्यावर भरपूर पाणी सुटतं त्यामुळे कोबी धुतल्यानंतर त्याला आपल्याला चाळीत काढून त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे है। इथे मी कोबी लांब चिरून घेतला आहे कारण अशा प्रकारे लांब चिरल्यामुळे कोबीची भाजी दिसायला खूप छान दिसते तुम्हाला जर बारीक चिरून आवडत असेल तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे बारीकही कोबी चिरू शकतात आता आपण व्यवस्थित एक वेळा भाजी कालवून घेऊयात सुरुवातीला कोबी खूप जास्त दिसतो आणि जसजसा शिजत जातो अगदी कमी होऊन जातो त्यामुळे आपण व्यवस्थित एक वेळा भाजीला कालवून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण भाजीमध्ये मीठ घालायचं आहे कारण सुरुवातीला आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही त्यामुळे अशा प्रकारे आपण एक वेळा भाजी कालवल्यावर मगच त्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे मीठ टाकून पुन्हा आपण एक वेळा भाजी कालवून घेणार आहोत पण गॅस कमी ठेवून झाकण ठेवून ही भाजी वाफेवरच शिजवून घ्यायची आहे आपण भाजीमध्ये पाणी टाकलेलं नसल्यामुळे आपल्याला गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि थोड्या थोड्या वेळानंतर आपल्याला भाजी उघडून तिला कालवून घ्यायची आहे जेणेकरून ती खाली लागणार नाही आपली भाजी आता वाफवून झालेली आहे त्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घेतली आहे झाकण उघडल्यानंतरही आपल्याला अर्धा मिनटं भाजी गॅसवरच राहू द्यायची आहे आणि गॅस कमी ठेवायचा आहे आता आपण भाजी व्यवस्थित कालवून घेतली आहे एक वेळ आपण पाहूयात डाळ शिजलेली आहे का नाही ते डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे फार जास्त यापेक्षा नरम आपल्याला डाळ नाही कर करायची भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे अगदी मस्त दिसते आहे ही भाजी आपण पोळीसोबत पराठ्यांसोबत किंवा फुलक्यांसोबत खाऊ शकतो किंवा डाळ भात जर बनवलं असेल तर त्यासोबतही खूप छान लागते आपण ही भाजी सुखी असल्यामुळे मुलांना मोठ्यांना टिफिनलाही देऊ शकतो तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद